नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाची कारणावरून 42 वर्षीय व्यक्तीचा धारधार शस्त्रानं चुलत भावानेच चालत्या दुचाकीवर गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना किवळे तालुका खेड येथे घडली। रमजान आदमभाई शेख राहणार किवळे तालुका खेड असं खून झालेल्यांचं नाव आहे। फरारी असलेला आरोपी रफिक पमा मुलाणी राहणार अहिरे तालुका खेड याच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे रफिक उस्मान मुलाणी वडगाव मावळ फाट्यावर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे। सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक संशयित इसम फिरताना आढळला आणि त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचं नाव रफिक उस्मान मुलाने वय वर्ष 35 राहणार अहिरे तालुका खेड असं सांगितलं। त्याच्याकडे सदर गुन्ह्याची अधिक चौकशी केली असता त्याने रमजान शेख याच्या खुनाची कबुली दिली असल्याचं खेड पोलिसांनी सांगितलं। खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक गावाच्या हद्दीत घोलापस्तीमध्ये सार्वजनिक गणपती मंडळाजवळ एक जण मद्यपान करून आला। गाण्यांचा आवाज वाढवण्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आणि या वादाचं पर्यवसन तुंबळ हाणामारीत झालं। या प्रकरणी कोहिंडे बुद्रुक गावातील नाथा सीताराम खंडे, सोमनाथ सीताराम खंडे, सीताराम गंगाराम खंडे, शिवाजी सीताराम खंडे, आदेश नाथा खंडे, अविनाश सोमा खंडे, अक्षय नाथा खंडे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात रविवारी 12 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। मला तुझ्याशी काही बोलायचं आहे असा बहाणा करून खराबाडी येथे तरुणीवर बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय नराधमास अटक करण्यात आली आहे। त्यानंतर खेड न्यायालयात त्याला हजर करण्यात आला। न्यायालयानं त्याला बुधवारपर्यंत म्हणजेच दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। खराबवाडी बागजाई नगर तालुका खेड येथे मागील महिन्यातील गुरुवारी दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला। मोहम्मद इसियाक उर्फ छोटू मोहम्मद हनीफ फकीर वय वर्ष 20 सध्या राहणार चाकण मूळ राहणार कानपूर उत्तर प्रदेश असं या नराधमाचं नाव आहे। खेड तालुक्यातील 14 वर्षीय मुलीवर 6 नराधम तरुणांनी केलेल्या अत्याचाराबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी दखल घेऊन पोलीस महासंचालक संजय पांडे यांना तातडीनं कारवाई करण्याचे पत्र दिलं। सदर दुर्घटनेतील 4 आरोपी पकडण्यात आले तरी उर्वरित 2 आरोपींना अटक करण्यात यावी। पीडित मुलीला महिला बाल कल्याण विभागाकडून समुपदेशन आणि पुनर्वसन व्हावं, त्याचप्रमाणे गाव पातळीवर महिला दक्षता कमिटी स्थापन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी केल्या। खेड तालुक्यात आज अखेर कोरोनाची प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमे 2,64,555 नागरिकांचे कोरोना लसीकरण झालं। पहिला डोस 1,85,048 नागरिकांनी घेतला तर 79,507 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी दिली आहे। खेड तालुक्यात सुरू असलेल्या पावसानं पुन्हा एकदा चास कमान धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले। चास कमान धरण साखळीत पावसाचा जोर वाढल्यानं शनिवारी दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळपासून पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। 3,965 क्युसेक इतका विसर्ग कालवा आणि दरवाजातून पाणी सोडण्यात येत आहे। पावसाचा जोर कायम असल्यानं पावसाचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धरणस्थळावर 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 528 मिलीमीटर एकूण पर्जन्याची नोंद करण्यात आली आहे। धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं भीमा नदीला पूर आलाय। चास ते टोकेवाडी दरम्यान नदीवरचा मोरी पुलावरून पाणी वाहत आहे। येथील कात्रज येथे सहकारी दूध संघाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून येथील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि काही संचालक मनमानी कारभार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण करतात। संघाची उन्नती होण्याऐवजी ही लोक घरे भरतात।
या भ्रष्टबोक्यांची सीबीआय चौकशी करून यांनी खाल्लेली संघाची मलई जनतेसमोर आणणार असल्याचा खळबळजनक आरोप खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. नुकताच जिल्हा संघाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात आमदार मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेले अरुण सांभार यांच्या विरोधात जाणीवपूर्वक काही मजकूर प्रसिद्ध करण्यात आलाय. यावरून आमदार मोहिते पाटील यांनी रविवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन टीका आणि आरोप केले. खेड तालुक्यातील 12 गावांमधून जाणाऱ्या रेल्वे रिंग रोड आरक्षणाबाबत सोमवारी दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधींनी प्रस्तावित रिंग रोड पीएमआरडी आणि रेल्वे संबंधित होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडून त्यावर मार्ग काढावा या मागणीचं निवेदन आमदार दिलीप मोहिते पाटील यांना रविवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी दिला आहे. आज गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी घरोघरी गौराईचे मोठे उत्साहात आगमन झाले. 3 दिवस हा गौराईचा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यासाठी भक्तिभावाने गौराईची सजावट करून स्थापना केली जाते. रविवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी गौराई लक्ष्मीच्या पावलांनी सजली असून सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येऊन मंगळवार दिनांक 14 सप्टेंबरला गौराईचे विसर्जन होणार आहे. गणेशोत्सवात गौराई सण हा महिला घरात साजरा करत असतात. गौराईच्या निमित्तानं महिला एकमेकींच्या घरी जाऊन पूजा करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असल्याचे चित्र खेड तालुक्यात पहावयास मिळत आहे. श्री क्षेत्र महाळुंगे येथे सोन्याच्या पावलांनी गौरी महालक्ष्मीचे भक्तिभावाने आगमन झाले आहे. प्रवेशद्वारातून लक्ष्मीच्या मुखवट्याला हातात घेत महिलांनी गौरीचे उत्साहात स्वागत केले. घरोघरी लक्ष्मीचे मुखवटे देवघरासमोर ठेवून दूध साखरेचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकू लावून साखर वाटण्यात आली. खेड तालुक्यातील निगोजे मधील फडके सरदार यांनी आपल्या राहत्या घरी चाकण येथे घरगुती गणपती बाप्पा करिता शेतकरी संकल्पनेतून टाकाऊ पासून टिकाऊ स्वरूपाचा देखावा उभा केला आहे. ऍडव्होकेट पूजा गणेश फडके यांची ही संकल्पना आहे. पापळवाडी रोड येथील सुमारे 1.5 महिन्यांपासून जळलेला 100 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर खूप वेळा पाठपुरावा करून देखील मिळत नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 200 केव्हीचे रोहित्र बसविण्यात आले आहे. दीदी काठी जवळजवळ पकड, स्पीड खूप छान. खेड तालुक्यातील शिरोली येथे बजरंग दलाच्या वतीने गावातील मुलींना आणि महिलांना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी तलवारबाजी भालाफेक आणि इतर अनेक युद्धकला प्रशिक्षण देण्यात आले. या शौर्य प्रशिक्षणाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, राजगुरुनगर बँकेच्या संचालिका शिवसेना नेत्या विजया शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. खूप छान. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाचा आनंदित सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक MS देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुनील लोणकर आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील तळोडे गावाच्या परिसरात कुंडेश्वर डोंगर पायथ्याला असणारी गणपत खिंड ही सुपरिचित आहे. येथील गणेशाचा महिमा आणि आख्यायिका काय आहे ते जाणून घेऊयात पुणे लाईव्हचे ब्युरो चीफ तुकाराम बोंबले आणि खेड परिसर अभ्यासक राजेंद्र सुतार यांच्याकडून. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या पाईट जवळील कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन गणेश मंदिराची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर कडूस पाईट या रस्त्यावरती पाईट पासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती याची जागा आहे. तसंच पाईट, कडूस, कोये, कोहिंडे आणि तळवडे अशा 5 गावाच्या सरहद्दीवरती असणारं हे एक प्राचीन गणेशाचं स्थान आहे. इथली मूर्ती जी आहे ती स्वयंभू स्वरूपातील दगडाची आणि मोठी भव्य अशी आहे याची माहिती आम्ही तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर देणारच आहोत. आत्ता आपण
हे जे मंदिर आहे या मंदिराचं नाव आहे मनोकामना पूर्ण करणारा सिद्धिविनायक अशा स्वरूपाच्या नावाच्या गणपतीची माहिती घेण्यासाठी आलेला आहोत। मंदिर छोटे खाणी जुनं दगडी बांधकाम केलेलं आहे, पूर्वाभिमुखी आहे आणि इथल्या गावकऱ्यांनी आणि विश्वस्त मंडळांनी या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी मोठा सभा मंडप बांधलेला आहे। या मूर्तीच्या सापडण्यापाठीमागची एक कथा अशी आहे की या भागामध्ये पूर्वी खूप घनदाट जंगल होतं, पावसाचं प्रमाण खूप होतं आणि त्यावेळेस खेडला असणारे तहसीलदार आणि या गावचे तलाठी कृष्णाजी वामन कुलकर्णी हे या रस्त्याने त्यांच्या नेहमीच्या कामकाजासाठी जात असताना इथे असणाऱ्या करवंदाच्या जाळीत काही मुलं झाडाखाली काहीतरी सेंदूर स्वरूप उखडताना किंवा ते खरवडताना दिसत होती, तर ह्या दोघांनी जाऊन त्या मुलांच्याकडे चौकशी केली की खाली काय आहे, तर तिथं बघता एक गणेशाची मूर्तीचा वरचा भाग ह्या दोघांना दिसला आणि योगायोगाने त्या दिवशीचा जो दिवस होता हा भाद्रपद चतुर्थीचा दिवस होता आणि मग त्या दिवशी हा अनुपम साक्षात्कार झाला आणि ही गणपतीची मूर्ती ह्या तहसीलदार साहेब आणि तिथले तलाठी कुलकर्णी यांना सापडली। मग ही मूर्ती त्यांनी तिथून खालून काढली आणि गावकऱ्यांच्या मदतीने एक छोटेसे मंदिर त्याची उभारणी करून त्या ठिकाणी ही मूर्ती स्थापित केली। आता आपण सभा मंडपातून मूर्तीच्या गाभाऱ्याच्या भागात जाणार आहोत। आपल्याला आता इथून सुद्धा लांबून दिसू शकतो की ही मूर्ती केवढ्या मोठ्या भव्य स्वरूपात आणि त्याच्या मूर्तीवरचे भाव किती भाविकपणे आहेत। ही एक 4 फूट उंचीची आणि 2 फूट रुंदीची अशी उजव्या सोंडेची ही मूर्ती आहे। या मंदिराची उभारणी दगडी जोत्यावरती आणि वरती सागाचे लाकडाचं चौकटी म्हणा किंवा त्याच्यावरच्या बाजूला कमानी करून तयार केलेली आहे, त्याला पत्र्याचं छप्पर आहे। आणि एक वैशिष्ट्य असं की जुन्या काळी ह्या मोगलांच्या अतिक्रमणामुळं किंवा त्यांच्या मंदिर तोडण्याच्या प्रवृत्तीमुळं बहुतांश जुन्या मंदिरांना कळस उभा केला जात नसं की जेणेकरून हे राहण्याचं निवासस्थान आहे असं वाटावं, निवासस्थान आहे असं वाटावं। इथल्या ह्या ज्या गणेशस्थानाची जी प्रचिती आहे ती परिसरातच नव्हे तर बऱ्याच लांब लांबच्या लोकांना आलेली आहे आणि हे खरोखर मनोरथ पूर्ण करणारं असं हे देवस्थान असल्यामुळं अनेक भाविक भक्तांची श्रद्धा ह्या गणपतीवरती जडलेली आहे आणि त्या त्याप्रमाणे हे लोक इथल्या गणपतीला येतात। आणि ही मूर्ती संपूर्णतः सेंदूर चर्चित अशी आहे, कित्येक भाविकांनी याला वस्तुरूपी आणि काही रोख स्वरूपामध्ये देणग्या देऊन ह्या मंदिराचा कारभार चालवला जातो। तसंच एक विश्वस्त मंडळ इथलं स्थानिक लोकांनी केलेला आहे, त्याचाही कारभार खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे। अशा भक्तिभाव रूपाने हे जे देवस्थान आहे ते भक्तांकडे बघतं आणि त्याच्यातूनच भक्ताची मनोकामना पूर्ण होत असल्याची एक भावना इथल्या भाविक भक्तांच्या मध्ये आहे। मागच्या बाजूला गणेशखिंड देवस्थान आहे आणि या भागातले इथले एक मुस्लिम भाविक कासम अहमद जमादार यांनी स्वतःच्या मालकीची 2 गुंठे जागा देवस्थानच्या नावाने बक्षीसपत्र करून दिलेला आहे आणि या जागेचा एक चांगला विनियोग या देवस्थानने करून त्या भागामध्ये इथे शाळा काढली, जिल्हा परिषदकडून त्याला परवानगी घेतली आणि त्या शाळेमध्ये आज आदिवासी समाजातली 40 मुलं शिक्षण घेत आहेत। असा हा एक ज्ञान आणि भक्तीचा संगम झाल्याचं इथं दिसतं आहे। आपण समोर बघू शकतो की शाळेची एक छानशी टुमदार इमारत इथं उभं केलेली आहे। कासम अहमद जमादार यांचा नातू सुद्धा माझ्या बरोबर आहे, तर अशा प्रकारचा एक दुर्मिळ योगायोग किंवा संगम ज्याला म्हटलं जातं भक्ती आणि ज्ञानाचा तो जो इथे झालेला दिसतोय। गणपतीच्या परिसरात जे काही छोट्या वाड्या वस्त्या आहेत ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यावरच्या श्रद्धेपोटी हे जे आपले चैत्र ते फाल्गुन हे जे 12 मराठी महिने आहेत या महिन्याच्या येणाऱ्या संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीच्या
अन्नदान प्रसादाचं जे काही काम आहे ते सगळं वाटून घेतलेलं आहे। त्यांची नावं ह्या बोर्डावरती आहेत। आज माझ्या समोर माझ्या बरोबर मंदिराचे जे विश्वस्त आहेत रामदास वाळूज ते आहेत, त्यांनीच याच्याबद्दल सर्वसाधारण माहिती दिलेली आहे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।